गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा, त्यातच वीज कोसळल्याची घटना देखील घडली आहे. या पावसाचा फटका खेडमधील बिजघर कातकरीवाडी येथील जयश्री जयवंत निकम यांच्या घराला बसलाय. जयश्री जयवंत निकम यांच्या घराच्या शेजारी असलेले मोठे सुरूचे झाड अर्धवट तुटून झाडाची मोठी फांदी त्यांच्या घरावर पडून घराचं पूर्णपणे नुकसान झालंय. तसेच घरमालक जयश्री यांना देखील या घटनेत किरकोळ दुखापत झाली आहे. तर या घटनेतील झाडाची एक मोठी फांदी झाडावर लटकत असून ती खाली पडल्यास पुन्हा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. Thank you.